बरं झालं तुम्ही तुमच्या मुलांना फटकावलं ते. मुलं किती मोठी झाली ना तरी आई बाबांचा धाक हवाच त्यांना. मी बाप नाही त्यांचा. अरे मी बरं किती स्मार्ट दिसतो. मी कसं दिसतोय ते कसे दिसतंय. तुम्ही म्हणालात ना बाप आहे मी तुमचा. तो डायलॉग आहे. अच्छा काय नाव म्हणालात. सूर्या. मग चेहरा का असा ग्रहण लागल्यासारखा. कलरफुल. चंद्राच्या सावलीने सूर्य झाकलाय. हा एक शेर अर्ज करतो. बोल ना. ये समंदर की लहरे किराणा पिठरे. किराणा ते नाही का किराणा लिहिले ते किनारे रे ते. ये समंदर की लहरे किनारे पे ठहरे. ये आंखें करती हैं बयां. ये आंखें करती हैं बयां. मैं कहीं तो लिले ना भाई. अरे बयां है ते बयां. बयां नहीं बयां मुझे सांगली. अच्छा अच्छा. तुम्हारे दिल के राज खेरे. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. हवा भरतो का. हा काय उगेत. पप्पाचा बर्थडे आहे. हवा भरून दे. फुगवा ना. हवा कशात भरतो तू. शुभ मधी. हे बघा हत्यार बिट्यार काढायची काय गरज. हवा भरून दे. हे काय ट्यूब आहे. अरे ह्या ट्यूब मध्ये नाही. मग ह्या सायकलच्या ट्यूब मध्ये. याच्यात नाही भरत. त्याच्यात नाही भरत. सूर्या. सूर्या सूर्या सूर्या. काय ग काय ग. सूर्या. सूर्या पेटला लगेच. सूर्या आज माझा बर्थडे आहे ना म्हणून मी केक आणलाय सेलिब्रेट करायला. तुझा इथून पण करूया ना सेलिब्रेट बर्थडे. आपण केक कापूया ना. हो तुझा इथून. अरे जाजा काय करतोयस. ते सेलिब्रेट करूया म्हणतात ना. कोण आहेत. ते विलन आहेत. तुम्ही खरोखरचे विलन आहात. माझी ना लहानपणापासून इच्छा होती की एकदा तरी मला खरोखरच्या विलनला भेटायचंय. आणि असं वाटायचं ना की मी हिरोईन व्हावं आणि विलननी मला किडनॅप करून पळून द्यावं. अगे तुला खरे विलन बघायचे तर ते बघ ना समोर बसलेत. मुकेश ऋषी. मग हे बघ ना ते काय काम करतात विलनच. मग तू ओळखत नाही मला अजून. सांग रे मी कोण आहे ते. सांग रे. तू मामाला का आलतू फालतू माणूस समजलास का. मामा रे परवाच परवाच मागच्या गल्लीत चार कुत्र्यांनी ताणला. त्यातल्या एकाने असा पाव धरला ना. पाव पाव पाय पाय पाय. हिंदी हिंदी पाय. त्या चारी कुत्र्याने फाडून काढला मामाला. दुसऱ्याच दिवशी चारी कुत्रे मेले. पण मामाला काय झालं नाही. तू आपली स्तुती करतो का आपली इज्जत काढतोय. सॉरी सॉरी. मामाला डेंजर आहे लक्षात ठेव. गुन्हा. शार्प शूटर आहे तो. हा गोळी मारतो. नाही नाही आम्ही त्याला फेकून मारतो. पप्पा पप्पा मी याला उचलून आणलंय. पप्पा पहिला तू आधी नीट उभा रा. झगडी चाळीतल्या माणसावरती वार करताना लाज कशी नाही वाटली तुला. तू ओळखत नाहीस आम्हाला. खरं
सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. कोण? अशोक नायगावकर. सर कार्यक्रम नाही करत हल्ली. असं म्हणजे डायरेक्टली लोकांत बसवून टाकला यानं म्हणजे कसं आहो नुसत्या मिशा लावल्या म्हणून लगेच बदल झाला. अरे हे काय उगाच उगावलेत का आम्ही. देशपांडे सर म्हणजे कसं प्रायोगिक रंगभूमी. तुम्ही काय शिक्षा ठरवता याला शिक्षा मीच देतो आता. मामा थांब मामा. मामा नाही मामा नाही मामा. पप्पा हे काय आलो चड्डीला नाणी नाही. पप्पा पप्पा ह्याला सोडू नका. पप्पा तू ते सोडू नको. पप्पा मी याच्याकडे बघतो. हो हो पप्पा. काळाकोट याला शिक्षा करायला पाहिजे कारण याने आमच्या मामाला मारलंय. काय शिक्षा करायची याला. आपण जे काम करतो ते ह्याला करायला लावायचं. म्हणजे व्हेरी गुड. तुला आमच्यासाठी वसुली करायची म्हणजे सिरसा ज्वेलर्स कडे जाऊन वसुली प्रोटेक्शन मनी घ्यायचं. तू वसुली करायची आणि तुला जर हे काम जमलं तर त्यानंतर तू आमचा दावा घात होशील. नाही उजवा प्लीज उजवा करा उजवा दावा नको. ए उजवा उजवा हात मी आहे. हा मामा. पप्पा तू असाच स्वागत राहिलास तर डावा कधी उजवा होईल कळणार देखील नाही. झालं एक्सप्रेशन देऊन तुला दिलंय ते काम करायचंस. तुझ्याबरोबर हा आमचा शार्पनर असेल शार्प शूटर असेल. तुम्ही जायचं आणि वसुली करून आणायची ही तुझी शिक्षा. काय पाहिजे तुम्हाला? मोहनवाड पाहिजे, सपला हार पाहिजे, बांगडे पाहिजे, कुड्या पाहिजे, काय पाहिजे? मंगळसूत्र घेता का? मंगळसूत्र आमच्याकडे मंगळसूत्राच्या एवढ्या व्हरायटीज आहेत ना. तुम्ही रोज जरी बायको बदलली तर पुढच्या वर्षी नंबर येईन मंगळसूत्राचा. एवढ्या व्हरायटी आहेत आमच्याकडे. मंगळसूत्रासाठी का बायका बदलायच्या का आम्ही? मग काय पाहिजे तुम्हाला? प्रोटेक्शन. अच्छा तुम्हाला प्रोटेक्शन साठी बॉक्स पाहिजे का? ज्वेलरी बॉक्स हा घेऊन जा मग. प्रोटेक्शन मनी म्हणजे काय असतं ते? तरी गेला आता. चल चल काय प्रोटेक्शन मनी काय फुटकाय. असं माझ्याकडे तुझ्यापेक्षा मोठी आहे. यायला म्हणून यायला कुठं नेत नाही. लायकी करतो कितीला दिलं ते? कितीला दिलं? नाही नाही ती द्या मग मी हे देतो. ती द्या मला. बरोबर ठीक आहे. चप्पल घालची खलक देतो त्याला. आले मोठे प्रोटेक्शन म्हणे मला आहे फळीतून मस्त आहे. हा फोटो बघितला का? हा बघितला ना. हिच्या बरोबरच फिरतो ना तू? दिवसभर फिरतो मी हिच्या संग. काय म्हणणं आहे? हे जर तुझ्या बायकोला कळलं तर काय होईल माहिती ना? हीच माझी बायको आहे. चले बरा सापडलास तू. हे अशी खंडणी गोळा करत काय? नाही तर काय बरा सापडलाय. एक नंबर तर गुंड आहेस. गुंड साहेब मी गुंड नाही. खरं सांगतो यांच्या जाळ्यात अडकलो साहेब. अबे जाळ्यात अडकले तू काय खेकडा आहेस का? फार फार तर जाळ्यात अडकला करवंद वाटतो तू. ऐका ना मला माफ करा मी खरंच गुंड नाही साहेब. सगळे गुंड असंच म्हणतात पकडलं गेल्यानंतर. मामा तू? मी. मला मारलं होतस काय तू? आणि आता तुझी ही वसुली पूजाने पण बघितली आहे. पूजा कुठं आहे ती? इथे का? काय केलंस? काय केलंस?
फसवलंस ना मला असं वागलंस. अरे मी तुला रफीक समजत होते. शरीफ शरीफ असत ते. शरीफ समजत होते. जाऊ दे, आधी मी तुझ्याशी लग्न करणार होते पण आता आताही मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. हो, कारण मला गुंड खूप आवडतात आणि तू गुंड झालायस. ए, तो गुंड नाहीये, खरा गुंड मी आहे. हे सगळं माझं प्लॅनिंग होत, ही गँग माझी आहे. पप्पाने जेवढे गुन्हे केलेत ना ते सगळे माझे आहेत, मी केलेले आहेत गुन्हे. मी खरा गुंड आहे. बघितलं पोलीस, बघितलं, त्यांनी स्वतः त्याच्या तोंडाने वसुली दिलीये. कबुली कबुली. तेच बघितलं. नाही, मला डाऊट होताच की हे सगळे याच्या गँगचे किडे आहेत म्हणून. हे सगळे तुझे हँडसम नाही करू शकत. चड्डीला नाडी नाही. आता तुझ्याकडे येणार आहे ट्रक भर स्वप्न, म्हणजे 72 मैल प्रवास करता करता ट्रक मध्ये बसायला मिळालं. तेव्हा मिळालं नव्हतं, आता ट्रक मिळालाय. तर तशी मी क्रांतीताईची खरं तर मैत्रीण आहे आणि अशीच झोपडपट्टीत राहणारी अशी कामवाली बाई जिला जर 3,500 रुपये पगार मिळत असेल तर ती 2,000च काम करणार वगैरे टाइप्स. फार बटबटीत साड्या घालते, गॉगल वगैरे वापरते, विशेष मोबाईल, विशेष रिंगटोन अशा वगैरे. विशेष रिंगटोन म्हणजे कसली? अशाच विशेष रिंगटोन आम्ही आमच्याच ठरवून घेतले. बाई पाण्यावरी नाही पाहिला कधी अशा वगैरे टाइप्स रिंगटोन. अशी थोडक्यात एकदम लाऊड कॅरेक्टर पण आतमध्ये अत्यंत काय म्हणू ते सॉर्टेड बाई असं ते पात्र. आदितीकडे आता येणार आहे आदिती पोहनकर. लय भारी नंतर तुला आता आम्ही या सिनेमात बघतोय, काय सांगशील या सिनेमाच्या तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल? माझी एक कामवाली बाई आहे जी 15-16 वर्षाची होती तेव्हा, तर ती मला येऊन सांगायची की दीदी मैं कल नाही आऊंगी. ती तेलुगू होती. मैं कल नाही आएगा दीदी, मैं नहीं आएगा कल. मी म्हटलं क्या हो गया तेको, ऐसे क्यों बोल रही है? नाही, बीएमसी ने ना घर तोड दिया ना, वो अभी पूरा सब सामान बाहर है मेरा, तो एक एक कल नाही आएगा, परसों आएगा, परसों आएगा. तर ती मुलगी जे रोज जगते ज्यामध्ये त्यांच्या डोक्यावर रूफ नाही आहे, ते मला एक्झॅक्टली या कॅरेक्टर मध्ये विथ अ इनोसेंट गर्ल सॉरी आय गॉट टू प्ले. सो विजय कदम सरांकडे आता येणार आहे एका वेगळ्या लुक मध्ये. ते आज आलेत म्हणजे हा आपल्या ओळखीचा वेश आहे, पण विजय सर हा वेश करून पहिल्यांदा आलेत आणि त्याच्या मागची काहीतरी एक गोष्ट असणार. काय माहिती ना, आमच्या कोकणात ना माणसं ना काय घरात काय असे नाही समारंभ, मी संभारंभच ते बोलतात. समारंभ तुम्ही मुंबईतली माणसं बोलता तुम्ही, पण आमच्या संभारंभ तसा काय असला. मग काय चांगली जरा कापडा घातली की माणसं बघतात ना. नुसतीच माणसं नाही, बाया माणसं पण बघतात. काय सांगायला व्यक्तिरेखेबद्दल या सिनेमातल्या? त्यांनी जॉब असेल ते की नाही, मकरांच्या वडिलांची भूमिका करायची आहे म्हटलं तर मला ते प्रश्न पडला की ह्याचा बाप मी कसा शोभेन. या चित्रपटाच्या निमित्तानं एक वेगळी प्रादेशिक भाषा अख्ख्या महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे, ती म्हणजे बाल्या लोकांची बानकोटी भाषा. वा 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 वा. आणि आमच्याकडे काही प्रेक्षक असतात, त्यांनाही काही प्रश्न असतात, तर बघूयात त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का. नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव के बद्रिके. के बद्रिके, ओके. काय करतात तुम्ही? मी काय नाही करत, टाइमपास करत. बर, काय प्रश्न आहेत का तुम्हाला? ऍक्च्युली मुकेश सर मैं बहुत थोड़ा फॅन आहे तुम्हाला, स्पेशली साऊथ का वो मैं बहुत देखता है, तुम जो विलन करता है एकदम भारी. हीरो जब मार खाता है मेरे को बहुत अच्छा लगता है सर. वो भी तुम में मारे कर एकदम मस्त लगता है. एक्चुअली सर मैं वैसा थोड़ा सा गरीब घर से ही चाहे, मैं तो ऐसा कुछ गोद तुम्हारे लिए लेके नहीं आया, लेकिन सुदामा का पोहा होता है वैसा मैं गिफ्ट लेके आया हूँ तुम्हारे लिए सर. तुम वो कबूल करो. कबूल किया. इमोशनल झाले ते फार. इंद्र स्टॉप निघा, स्टॉप निघा. कोण बोला?
म्हणजे काय ते खोलून त्या जर खुलत नव्हतं त्यांना खोलायला होता सर माझ्या बायकोला मी एकुलता एक नवरा आहे असं करू ते खुलं ना झाले हार्ट हार्ट लव थँक्यू सर थँक्यू आणि आता येणार आहे या सिनेमाकडे दोस्तीगिरी सगळ्या यंग लोकांची ही दोस्तीगिरी दिसतेच आहे शुभांगीत आहे तुमच्यापासून सुरुवात करतो माझा रोल तसा म्हणजे ती खूप साधी सोजवळ मुलांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी अशी आई आहे फिल्म इतकी सुंदर झाली आमची आणि मला वाटतं ह्याचं सगळं श्रेय आमच्या सगळ्या टीमला जातं वा वा आता येणार आहे अभिनेत्रींकडे दोन पूजा बसलेल्या आहेत शेजारी शेजारी पहिल्या पूजापासून सुरुवात करूयात काय सांगशील या सिनेमाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल पूर्वाचं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे इनिशियली ती खूप लाईव्हली बबली आणि इतकी हार्ड टू हँडल आहे ती माझे तीन फ्रेंड्स आहेत आणि या तीन मुलांमध्ये ती एकटी मुलगी असते खूप धमाल आली आहे अँड आय जस्ट होप की लोकांना पण आमची फिल्म खूप आवडेल वा 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 नक्की शुभेच्छा आता दुसऱ्या पूजाकडे येणार आहे तू काय सांगशील मी या फिल्ममध्ये अर्पिता नावाचं कॅरेक्टर प्ले केलंय जी की अगदी निरागस साधी सरळ मुलगी आहे मी या फिल्ममध्ये लव्ह अँगल प्ले करते आणि मला नक्की सांगायला आवडेल तुम्हाला 24 ऑगस्टला आमची फिल्म रिलीज होते आणि सगळ्यांच्या पसंतीस उतरेल अशी ही फिल्म आहे वा 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 आता येणार आहे अक्षय वाघमारेकडे सगळ्यांना मदत करणारा त्याच्याकडे कुणाला द्यायला पैसे नसतील तर स्वतःचा फोन विकणारा आणि त्याला मदत करणार इतकं आहे साधा भोळा पण शिव हे शंकराचा कॅरेक्टर आहे त्याचा तिसरा डाव उघडला सगळं भस्म होऊन जात सो असं दोन अँगल दुहेरी अँगल आहे वा 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 संकेत कडे आता येणार आहे संकेत काय सांगणार तुझ्या भूमिकेबद्दल माझं कॅरेक्टर आहे सॅमच आणि तो एकदम फ्लॅम्बॉइंट कॅरेक्टर आहे बेसिकली ज्याला मुली खूप आवडतात पर्सनली पण मला मुली खूप आवडतात सो मला फार काही मेहनत घ्यावी लागली नाही मलाही खूप आवडतात पण मुलींना मी आवडत नाही हा फक्त प्रॉब्लेम बरं हे खोट आहे माझ्या असे खूप फ्रेंड्स आहेत ज्यांना मी आज सांगितलं की अरे हा मी तर चला हवाई उद्या तो हा तूच दिलेश ला भेटणार प्लीज मला हाय सांग हाय सांग हे खरं येस बॅक स्टेज मी सगळ्यांची नाव सगळ्यांचा बॅकअप झाला मला पण सांग हे कॉपी आहे दिस इज कॉपी पण माझ्याकडे नाव आहेत मुलींची नाव आहेत माझ्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत वा वा आता येणार विजय इकडे विजय येस बेसिकली सीड हा एक गरीब घरातला एका साध्या घरातला मुलगा आहे मस्त कॅरेक्टर आहे सीडचं की ज्याच्या अंगात खूप मस्ती आहे आणि तो नेहमी संकट ओढवून घेत असतो आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी या दोन तीन मित्रांची मदत घेत असतो त्यांनाही माझ्यासोबत मार खायला लावत असतो नेहमी पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय